शेतकऱ्यांना दिवसा सलग 10 तास वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होतं. संघटनेच्या मागणीबद्दल येत्या 15 दिवसात तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं आंदोलन 5 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात शनिवारी सकारात्मक चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिवसा सलग 10 तास वीज पुरवठा करण्यासंबंधी 15 दिवसात तज्ज्ञ समितीचा अहवाल घेण्यात येईल आणि त्या आधारे वीज नियामक आयोगाच्या परवानगीनं निर्णय घेतला जाईल असं नामदार राऊत यांनी बैठकीत स्पष्ट केलं. ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेचा गोषवारा शेट्टी यांनी आज आंदोलनस्थळी स्पष्ट केला आणि 5 एप्रिलपर्यंत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. पुढील 15 दिवसात राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या जातील आणि 5 एप्रिल रोजी राज्यस्तरीय संयुक्त बैठक घेऊन त्यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल असं शेट्टी यांनी नमूद केलं. सरकारनं 15 दिवसाची मुदत मागितल्यामुळे आजचं हे धरणं आंदोलन आम्ही स्थगित केलं आहे. मात्र सरकारवर आम्ही 100% विश्वास ठेवू इच्छित नाही, कारण मागचे अनुभव आमचे चांगले नाहीत. तेव्हा या 15 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे काढून मेळावे घेऊन शेतकऱ्यांना दिवसा अधिकार हा त्यांचा कसा, दिवसा विजेचा अधिकार कसा आहे आणि ते कसं मिळू शकतं याची आकडेमोड करून जनजागृती करणार आहोत. आणि जर नेहमीप्रमाणे सरकारनं जर फसवलं तर येत्या 5 एप्रिलला कोल्हापूरला स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन एक राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा होणार आहे. गेले 15 दिवस महावितरण कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यातून शेतकरी संघटनेनं आपली ताकद दाखवून दिली. आता 5 एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडून कोणता निर्णय जाहीर होतो याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय.